गणेश सुभाष सोनवणे रानार तालुका भुसावळ जिल्हा जळगाव मी बरेच दिवस झाले शासनाने ज्या महामारीच्या विरोधामध्ये जी महामारी आपल्या देशामध्ये दे, कोरोनासारख्या महामारीमध्ये दे, सरकारने जे नियम घालून दिलेले आहेत निर्बंध लावलेले आहेत त्या निर्बंधांना अनुसरून आज बरेच दिवस झाले आमचे जे स सलून व्यवसाय जो होता माझा तो बरेच दिवसापासून बंद आहे दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे घरातील करता कमवणारा एकटाच मीच आहे आई वडील आहेत पण त्यांच्याकडनं वयाच्या मानाने त्यांच्याकडनं काम वगैरे होत नाही तर माझ्यावरती सर्व संपूर्ण घराचा बोजा अवलंबून आहे आणि लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याकारणामुळे माझ्या घरावरती उपासमारीची वेळ आलेली आहे पण मी ज्यांच्या ज्यांच्याकडून म्हणजे पैसे घ्यायचो की कुणाकडनं उसने पैसे जरी घेतले तरी ते त्यांना परत कसे करायचे हीसुद्धा आता मोठी बाब होती आणि आता त्यांनीसुद्धा देणं बंद केलेलं आहे मी सांगायचं झालं तर मी एक माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यानंतर रेल्वे अप्रेंटिसशिप आय टी आय इलेक्ट्रिशियन झालेलो आहे शेवटी न नोकरी लागलेली ला नाही सरकारने नोकऱ्या बंद करून टाकलेल्या आहे कोणत्याच प्रकारची भरती प्रक्रिया पूर्ण केली जात नाही आहे अशा परिस्थितीला सामोरं जात असताना शेवटी पर्याय निवडला आप की आपला एक जो व्यावसायिक जो जातीय व्यवसाय आहे सलून तो व्यवसाय मी चालू केला काही का, का पाच सहा महिन्याआधी मी हा व्यवसाय सुरू केलेला आहे पण शेवटी काही काळांत कालानंतर आपल्या मार्च महिन्यापासून जे लॉकडाऊन सुरू झालेलं आहे त्या लॉकडाऊनमुळे माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहेत आणि त्यामध्ये अजून लॉकडाऊनमुळे अजून आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे जेणेकरून एक वेळचं जेवणाचा सुद्धा आपला जो प्रश्न आहे तो कसा सोडवता येईल याची ये मोठी चिंता लागलेली असते म्हणजे पोटेला पोट जेव्हा भुकेचं आकांतेने हे करतं जेव्हा डंक मारतं त्यावेळेस अशी परिस्थिती उद्भवती की माणूस काही हाताला जे मिळेल ते काम करतो पण आज ते कामसुद्धा बंद झालेलं आहे बरं आता मी काही काही दिवस मी ग्रामपंचायतीचं जे लाईटचांचं काम होतं ते सुद्धा केलेलं आहे पण तेही आज बंद झालेलं आहे त्यामुळे उपासमारीची वेळ म्हणजे खरंच भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी मी शासन दरबारी जे महाराष्ट्राचे मान्य विद्यमान मुख्यमंत्री साहेब आहेत ज उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांना मी माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आमचाही मुद्दा ही जी बाब आहे ही गांभीर्य लक्षात घेऊन आम्हालाही काही मदत म्हणून मासिक मदत म्हणून आम्हाला भत्ता देण्यात यावा जसं की रिक्षाचालकांना कॉम जे सिमेंट आपलं जे मजदूर वर्ग आहे त्यांना जसा भत्ता मासिक भत्ता त्यांना दिला जातो आहे तसा आम्हालाही काहीतरी मासिक भत्ता देण्यात यावा अशी मी आपल्या माध्यमातून मी सरकार दरबारी ही विनंती करतो